शहरी भागातील बैठ्या चाळ्यांच्या हाउसिंग सोसायटीचे मानवी हस्तांतरण सुलभ व जलद गतीने होण्याकरता सर्व बैठ्या चाळ्यांच्या सोसायटींनी संघटन होऊन लढा देण्यासाठी कल्याण डोंबिवली हाउसिंग सोसायटी असोसिएशनने पत्रकार परिषद आयोजित केली होती. ड्रीम कन्व्हेनियन्स म्हणजे मानवी अभिहस्तांतरण पद्धत सोपी कशी करता येईल आणि कायद्याचा लाभ बैठ्या चाळीच्या नोंदणीकृत हाउसिंग सोसायट्यांना सुलभ आणि जलद गतीने होऊन सदर बैठ्या चाळींना जमिनीचा 7/12 उतारा सोसायटींच्या नावे करणे सोयीचे होईल, तसेच त्यांचे पुनर्विकासासाठी सोयीचे व्हावे व शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडावी व शासनाच्या तिजोरीमध्येही महसूल जमा व्हावा. या सर्व बाबी विचारात घेऊन तसेच बैठ्या चाळीच्या स्वरूपात असलेल्या नोंदणीकृत हाउसिंग सोसायटीच्या वाढत्या समस्या लक्षात घेतल्यास चाळींना 25 ते 30 वर्षाहून जास्त वर्ष झाली असल्यामुळे बऱ्याच चाळी मोडकळीस आल्या आहेत. एखाद्या सभासदाने आपले रूम दुरुस्त करण्यास घेतल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच महापालिकेकडून रितसर दुरुस्तीबाबत परवानगी मिळण्यास अनेक तांत्रिक अडचणी देखील येत आहेत. सर्व मागण्यांसाठी कल्याण डोंबिवली हाउसिंग सोसायटीने लढा देण्याचे ठरवले असून नामदार डॉक्टर श्री जितेंद्र आव्हाड येत्या अधिवेशनास तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित खात्याचे माननीय कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा ह्यावेळी व्यक्त करण्यात आली. ह्यावेळी अध्यक्ष शांताराम आमरे, सचिव विष्णू चव्हाण, खजिनदार भिकाजी सुर्वे, विशेष सहकार्य उमेश जी बोरगावकर उपस्थित होते. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. आमच्या असोसिएशनच्या वतीने मॅडम आपलं हार्दिक स्वागत. मी कल्याण कॉपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी असोसिएशनचा अध्यक्ष शांताराम आमरे. आम्ही असं सूचित करतो, शासनाकडे आम्ही असं सूचित करतो, त्यामुळे आम्ही आजचा हे कॉन्फरन्स भरलेले पत्रकार परिषद. या कल्याण शहरामध्ये आम्ही जवळजवळ 25 ते 30 वर्षे राहतो. या शहरामध्ये बैठ्या चाळीमध्ये राहणारे आम्ही 65 ते 70% लोक आहोत. सुरुवातीला आम्ही ह्या ज्या जागा मालकाने बैठ्या चाळीमध्ये रूम खरेदी केला त्यावेळेस त्यांनी दिलेले कागदपत्र त्यांनी डॉक्युमेंट त्याच्यावरती सहकारी कार्य सरकारी बँकेतून आणि सरकारी कार्यालयातून प्रत्येक नागरिकांनी कर्ज घेऊन ही कर्ज घेऊन खरेदी केलेली आहे. सदर उभय पक्षांनी ते दोन्ही खरेदी करत सनिबंधक कार्यालय कल्याण येथे केलेलं आहे. त्याची इंडेक्स टू कॉपी प्रत आहे, दस्तावेजी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे आणि एवढं करूनसुद्धा उपसनिबंधक कार्यालय कल्याण यांचे 1961 सनिबंधक 24 आण्विक कलम 9 या अंतर्गत प्रत्येक संस्था आम्ही नोंदणीकृत केलेलं आहे. तरीसुद्धा ह्या संस्थेच्या नावे जागेचा 7/12 करण्यास आम्हाला फार मोठी कठीण समस्या तयार होते. ह्या संदर्भात आम्ही या असोसिएशनच्या माध्यमातून मागील 2 वर्षापासून मागील सरकार दरबारी आम्ही पत्रव्यवहार असोसिएशनच्या माध्यमातून केलेला आहे, परंतु आम्हाला योग्य तऱ्हेचं कुठूनही न्याय मिळाला नाही. म्हणून आत्ता आम्ही विद्यमान सरकारकडे आमचे प्रभागातील नगरसेवक माजी नगरसेवक आदरणीय कार्यसम्राट उमेशजी बोरगावकर साहेब यांच्याविषयी कानावर घालून त्यांनी या विषयात हिरेने भाग घेऊन त्यांच्या समावेत आम्ही एक पत्रक या समस्यांचं पत्रक तयार केलेलं आणि ते पत्रक विद्यमान गृहनिर्माण मंत्री आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या जनता दरबार कार्यालयामध्ये ते पत्रक आम्ही सादर केलेलं. ते पत्रक घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेबांनी ते पत्रक बाळासाहेब थोरातकडे देण्याचे सांगून हा प्रश्न मी मार्गी लावेन असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तरी आम्ही त्यांना विनंती असोसिएशनच्या वतीने करतो की हा कल्याण शहराचा मर्यादित प्रश्न जरी असेल तरी हा प्रश्न संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा जेणेकरून पुढे महाराष्ट्राचा सुद्धा महाराष्ट्र जनतेसुद्धा भलं होईल तरी आव्हाड साहेबांनी आमचा प्रश्न मार्गी लावतील असे संपूर्ण कल्याणवासी आम्ही त्यांच्या अपेक्षित आहोत आणि ते करतील असं आम्हाला आशा आहे, पूर्ण आशा आहे. धन्यवाद. बैठ्या चाळींचा जो म्हणजे बैठ्या चाळींच्या ज्या सोसायट्या आहेत या सोसायट्यांचा 7/12 त्या सोसायटीच्या नावावर होण्यासाठी सरकार दरबारी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये हा विषय मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातील शहरी भागातील बैठ्या चाळींचा आहे आणि जर ह्या अधिवेशनामध्ये याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर मोठ्या प्रमाणात शहरांचं एक सौंदर्यीकरण होणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात या चाळींचा विकास खुंटलेला आहे.
आज 30-40 वर्ष झाल्यानंतर या चाळींचा विकास पुनर्विकास करायचा म्हटला तर जमिनीचा सातबारा सोसायटीच्या नावावर नसल्यामुळे पुनर्विकास करता येत नाही आणि या अशा अनेक जटिल अडचणी असल्यामुळे जो डीम कन्व्हेन्सचा नियम आहे त्याच्यामध्ये जे नियमावलीमध्ये ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींमध्ये या जटिल अटी शर्ती या सोसायट्यांना लागू असल्यामुळे कन्व्हेन्सिट होत नाही तर ह्या अनावश्यक ज्या जटिल अटी आहेत त्या रद्द करून सुटसुटीत सुलभ आणि जलद गतीने कन्व्हेन्सिट होईल डीम कन्व्हेन्स होईल असं प्रकरण बनवण्यासाठी आम्ही हा लढा लढतो आहोत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये बैठ्या चाळींचं मोठ्या प्रमाणामध्ये संघटन वाढतं आहे आणि हा वाढता दबाव लक्षात घेता शहराच्या विकासासाठी या शासनाने एक त्वरित तातडीने एक चांगला निर्णय घ्यावा असं विनम्र आवाहन या शासनाला करत आहोत आणि ह्या कामामध्ये आदरणीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब जे संघर्ष नेते म्हणून ठाणे जिल्ह्याला माहिती आहेत अनुभवलेले आहेत तर या संघर्ष नेत्यांनी आम्हाला शब्द दिला की बाळासाहेब थोरातांकडे महसूल विभाग असल्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करून याच्यातनं आपण सकारात्मक मार्ग काढू आणि येत्या काही दिवसांमध्ये एक चांगली बातमी आम्हा सर्वांना कळेल कानावर येईल या शासनाच्या माध्यमातून अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आव्हाड साहेबांचं बाळासाहेब थोरात साहेबांचं मी मनापासून या बैठ्या चाळींच्या सोसायट्यांच्या वतीने आभार व्यक्त करेन धन्यवाद।